तर आदित्य ठाकरे हे 15 जूनला अयोध्येला जाणारच आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसेना आणि अयोध्या यांचं जुनं नातं आहे असंही यावेळेस त्यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे हे 15 जूनला अयोध्येला जाणार आहेत. संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय. एकीकडे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला असताना संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्येला जातील. शिवसेना आणि अयोध्या यांचं जुनं नातं आहे. राज्यसभेची 6वी जागा ही शिवसेना लढवणार असंही यावेळेस संजय राऊत यांनी म्हटलंय. तसेच राज्यातील नेत्यांना भाजपा वापरून घेतय आता तरी हे लक्षात घ्या असंही राऊतांनी म्हटलंय. भाजपानं राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत असं का केलं असा सवालही राऊत यांनी उपस्थित केलाय. आता इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिकडे होते आणि आपल्या माध्यमातून मला समजतंय की त्यांनी ते रद्द केले 5 जूनचा कार्यक्रम, पण त्यांना जर काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की दिलं असतं 5 जूनच्या कार्यक्रमासाठी, कारण शेवटी अयोध्या. आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्येला जाणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसेच राज्यसभेची 6वी जागा शिवसेना लढवणार असंही त्यांनी यावेळेस म्हटलंय. शिवसेना आणि अयोध्या यांचं जुनं नातं आहे. राज्यातील नेत्यांना भाजपा वापरून घेते आता तरी हे लक्षात घ्या असंही राऊत यांनी म्हटलंय. भाजपानं राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत असं का केलं असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. आदित्य ठाकरे हे 15 जूनला अयोध्येला जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं. एकीकडे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झालाय त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं वक्तव्य समोर आलंय. शिवसेना आणि अयोध्या यांचं जुनं नातं आहे. तसेच यावेळेस बोलताना त्यांनी राज्यसभेची 6वी जागा शिवसेना लढवणार असंही म्हटलंय. आता इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिकडे होते आणि आपल्या माध्यमातून मला समजतंय की त्यांनी ते रद्द केले 5 जूनचा कार्यक्रम, पण त्यांना जर काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की दिलं असतं 5 जूनच्या कार्यक्रमासाठी, कारण शेवटी अयोध्या आहे. अयोध्येमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि अयोध्येत शिवसेनेचं नेहमीच स्वागत केलं. भारतीय जनता पक्षानं असं त्यांच्या बाबतीत का करावं हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्ष अशा प्रकारच्या खेळ करतो, महाराष्ट्रातल्या नेत्यांना वापरून घेतो त्यांच्या राजकीय प्राप्तीसाठी, त्यातला असा प्रकार मला दिसतोय. पण ठीक आहे, यातून एक शहाणपण जर काही लोकांना आलं तर बरं होईल, कारण यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतं, महाराष्ट्राचं होतं. आणि एकीकडे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा 5 जूनला होता तो रद्द झालाय, तर दुसरीकडे संजय राऊत यांचं या प्रकरणी वक्तव्य समोर आलंय. आदित्य ठाकरे हे 15 जूनला अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना आणि अयोध्या यांचं जुनं नातं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. सोबतच राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर त्यांनी कोपरखळी मारली, राज्यातील नेत्यांना भाजपा वापरून घेतले आता तरी हे लक्षात घ्या असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.